नारायणगाव ते ओझर ओतूर या मार्गावर ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची प्रवासासाठी मोठी तारांबळ होती. सायंकाळी 5 वाजता सुटणारे विद्यार्थी हे चक्क 9 वाजेपर्यंत नारायणगाव एसटी स्टँडवर एसटीची वाट पाहत उभे राहत आहेत. कार्यालयात याविषयी जाब विचारल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून उलट उत्तरही मिळतात. खरंच एसटी महामंडळ विद्यार्थ्यांकडे लक्ष देत आहे का असा प्रश्न येथील परिस्थिती पाहून निर्माण होतोय. विद्यार्थ्यांकडून एसटी पासचे पैसे हे वेळेवर घेतले जातात, पण त्याच विद्यार्थ्यांना वेळेवर सेवा का पुरवली जात नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. काही विद्यार्थी हे बिबट्याप्रवण क्षेत्रात राहतात, असे विद्यार्थी एसटी महामंडळाकडून मोठी नाराजी व्यक्त करतायत. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात क्रोधक प्रतिक्रियाही या ठिकाणी मिळत आहेत. दरम्यान विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून सदर प्रकरणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. पाहूयात नेमकी काय आहे यामागील सत्य. आमचे कॅमेरामन समाधान रासकर यांनी घेतली याबाबत अधिक माहिती. आम्ही 5 वाजल्यापासून या ठिकाणी उभे आहोत, पण आम्हाला हे डेपोवाली उडवाउडीची उत्तरं देतात. आम्हाला आमच्या ठिकाणी, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी बिबट्याची भीती आहे. 5:30 एसटी सोडत नाही, 6:00 एसटी ओतूरपर्यंत सोडत नाही. आम्ही करायचं तरी काय? किती दिवस झाले एसटी गेली? 3 दिवस झाले. 7:30 एसटी सोडताय. डेपोत विचारलं काय सांगतात? डेपोत विचारलं उडवाउडीची उत्तरं देतात. तिथे कार्यालयात कोणी उपस्थित बी नाही. पास काढताना सांगितलं होतं त्यांनी तुम्हाला असं? हा, पास काढताना आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला टायमावर गाडी देणार. हे काय करतात तरी काय? तिथे कार्यालयात गेलं तर कोणी उपस्थित नाही बोलतात का? एसटी असलो ते बोलतात एसटीला ड्रायव्हर नाही. आम्ही जायचं तरी कुठून जायचं? पण 4:30 ते विचारलं काय सांगेल तुम्हाला? डेपो मध्ये विचारलं काय सांगेल? ड्रायव्हर नाही बसला. लावतो लावतो म्हणतो, लावते पण नाही. पास आहे तुमचे ना? पास आहे. पेट्रोल ऑफिस केलं काय आलं तिथं? आहे होतं ऑफिस होतं कोण? पत्रकार म्हणून पण मी दररोज भांडतो. डिपोमॅटिकचा उद्देश रमेश हाड्यांचा तरी सुद्धा मी भांडतो सगळ्यांशी का? इथं मुली जातात, माझा पण पास आहे ना. इथं जर तुम्हाला जर नसेल ना कर्मचारी तर तुम्ही ठेवा. आज तुम्ही इथं आले, आमची प्रतिक्रिया घ्यायला. आम्हाला दररोजचा प्रॉब्लेम आहे ना इथं. मी सगळ्यासाठी का तुम्ही आज आलेत? आमच्या प्रतिक्रिया घ्या आणि उद्या गाडी चालू करा. आणि आमचं प्रतिक्रिया मत चांगलं आहे, तुमच्याबद्दल आहे, सगळ्यांबद्दल मत चांगलं आहे का? ते जर तुम्ही आले टाकून आलं पाहिजे ना. आम्ही आता तुम्ही सांगता, मी बघाशी काय म्हणलो, आम्ही गाड्या सोडणार नाही. ताकद आमच्यात आहे, मी हांडे ताकद आमच्यात आहे. तुम्ही जरी नारायणगावचे असता तर आपण पण एका तालुक्यात आहोत, बरोबर ना? मी गाडी सोडणार नाही, एकही गाडी चालवणार नाही. आमची गाडी गेल्याशिवाय आमच्या तिकट प्रतिक्रिया. बोला अजून काय पाहिजे तुम्हाला? मॅडम पण नाही काही कोण आहे का अधिकारी? चालू ओझर आणि ओतूर गाडी नाहीये. आणि आम्ही ज्यावेळेस या डेपो मॅनेजरला भेटायचा प्रयत्न केला, कालेकर मॅडमला आम्ही फोन केला, कालेकर मॅडमचा फोन स्विच ऑफ आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही इथं विचारला असता अधिकारी म्हणले आमचे कर्मचारी 20 कर्मचारी रजेवर आहेत, असं होता कामा नये असा इतका गलथान कारभार एसटीचा चालू आहे. आणि ज्यावेळेस इथं उत्तर ऐरावलीची उत्तरं दिली जातात त्या या ठिकाणी आम्हाला ज्या जे पॅसेंजर आहेत शिक्षक स्टाफ आहे जो स्टाफ अतिशय बेकार अशी वागणूक दिली जात आहे. आणि मुलांना मुलांचे पास हे घेतले जातात, पैसे घेतले जातात. आणि आज 8 वाजता ओझर गाडी लागते, ती पण इथे वाद घालून इथे ओझर गाडी लावलेली आहे. आम्ही वरती जोशी मॅडमला फोन केला, जोशी मॅडमनी सांगितलं की आम्ही 10 मिनिटात गाडी लावतो. 10 मिनिटं होऊन आता इथे 1.5 तास झालेला आहे तरी इथे गाडी लागलेली नाही. आणि आत्ता गाडी ते पण आम्ही स्वतः एक डायव्हरला तयार केलं आणि तो डायव्हर म्हणला मी जातो साहेब म्हणून आम्ही सरपंच भाऊ पाटे यांना विद्यार्थ्यांनी फोन केला, त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आलो. आणि गाडी केली आहे तर उद्यापासून ही गाडी जर लागली गेली नाही, वेळेत जर लागली गेली नाही तर कोणतीही एसटी 5 नंतर सोडणार नाही. असं आंदोलन इथं आम्ही छेडणार आहोत.
जरी या डेपो मॅनेजर नसेल तर शासनाने त्याची दखल घ्यावी, इथे अधिकारी उपलब्ध करून द्यावे. इथले अधिकारी एकही, आता आम्ही तिथली शूटिंग केलेली आहे, तिथे एकही अधिकारी नाहीये. या डेपोची, इतका मोठा डेपो असून इतकी सुसुविधा असून इथे सगळं गलथान कारभार चाललेला आहे, तरी सर्व डेपो कोण असतील त्यांनी वरिष्ठांना सांगून उद्यापासून वेळेत गाड्या सोडल्या पाहिजेत अशी आमची ग्रामस्थांची, नारायणगाव ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. ती त्यांनी व्यवस्थित जर हॅन्डल केली नाही तर उग्र आंदोलन उद्या छेडलं जाईल. आज या ठिकाणी एसटी डेपो, नारायणगाव एसटी डेपोचा कारखान कारभार आपण पाहतोय. गेल्या 3 दिवस ओझर उतूर ही गाडी, गेल्या 3 दिवस किनेश्वर गाडी किंवा ओझर उतूर गाडी, ही 4 दिवस झाले गाडी नाही, 5:30 ची गाडी नाही, 6 ची गाडी नाही. इथल्या जवळजवळ कॉलेजच्या किंवा शाळेच्या जवळजवळ 30-40 मुले आणि मुली आहेत शाळेला, यांना 7:30-8 वाजल्या तरी गाडी नाही. इथं डेपो मॅनेजर कडे गेलो तर डेपो मॅनेजर इथं अवेलेबल नाही, कोणत्याकडे जायचंय. हे बिबट्या प्रवण क्षेत्र असल्यामुळं तिथं पोरांना उतरून आपल्या आपल्या घरी मळ्यात किंवा कुठं जायला लागतं. बिबट्यांनी धरलं तर पुढं याचं काय होणार. आणि या एसटी गलथान कारभाराबाबत भाऊभाई पाटे यांनी यांच्या मार्फत आता एक गाडी आम्ही अरेंज केलेली आहे, किरेश्वर गाडी आहे. ही गाडी अरेंज केली, उद्या जर ही गाडी वेळेवर जर आली नाही तर उद्या तीव्र आंदोलन केलं जाईल. एवढी मी एसटी डेपोला हे देतो आणि थांबतो.